विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचा निकाल दिला आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे ती आता राष्ट्रवादीचं काय होणार हीच. शिवसेनेच्या सगळ्या निकालामध्ये महत्वाची ठरली ती शिवसेनेची घटना आणि त्यामुळेच आता राष्ट्रवादीची घटना राष्ट्रवादीला तारणार का याची चर्चा होते. राष्ट्रवादीची घटना नेमकं काय सांगते ते पाहूयात. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक कशी पार पडेल याची प्रक्रिया अगदी स्पष्ट करण्यात आलेली आहे. यानुसार सगळ्यात आधी यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या अधिकाऱ्याकडेच कार्यकारिणीमधल्या सदस्यांनी ज्यांचं नामनिर्देशन करायचं आहे त्यांची नावं कळवणं आवश्यक आहे. ही उमेदवारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर माघारीची प्रक्रिया पार पडते आणि या माघारीनंतर प्रत्यक्षामध्ये मतदान पार पडतं. यामध्ये दोन लोकांची नावं सुचवण्यात आलेली असतील तर त्यापैकी एकाला मतदान करणं अपेक्षित आहे. तर दोनपेक्षा जास्त लोक जर उमेदवार असतील तर प्राधान्यक्रमाप्रमाणे या सगळ्यांना क्रमांक देऊन मतदान करणं अपेक्षित आहे. यातून अध्यक्षाची निवड पार पडते. या प्रक्रियेनुसार सप्टेंबर 2022 मध्ये शरद पवार यांची निवड अध्यक्षपदी झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडनं केला जातोय. ही निवड 2025 पर्यंत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांसह जे आता पक्षांतर केलेले लोक आहेत त्या सगळ्यांच्याही सह्या होत्या असाही दावा शरद पवार यांच्या गटाच्या वतीने केला जातोय. तर दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचा गट मात्र 30 जून 2023 ला आपली निवड पक्षाध्यक्षपदी झाल्याचा दावा करत आहे आणि यासाठी 40 लोकांचं अनुमोदन असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. जे न्यायाधीश असतात त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते, त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो. बाकी त्यांचं काय इम्प्लिकेशन होतं त्यांचे मला काही घेणं देणं मी माझ्या पुरतं बोलत असतो. राष्ट्रवादीच्या या घटनेमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर त्यासाठीची प्रक्रिया सुद्धा स्पष्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही बदल करायचा असेल तर त्याची सूचना राष्ट्रीय कार्यकारिणीमधल्या लोकांना किमान 1 महिना आधी द्यावी लागते. त्यानंतर 2/3 लोकांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडावी लागते आणि यामध्ये बहुमताने ही सूचना मंजूर करण्यात आली तरच तो बदल करण्यात येतो आणि त्यानंतर जी राष्ट्रीय पातळीवरची सभा पार पडेल त्यामध्ये सगळ्या सदस्यांना याची माहितीही द्यावी लागते. राष्ट्रवादीच्या या प्रकरणामध्ये काही बाबी अगदी स्पष्ट असल्याचं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. स्वतःचे कंप्लेंट्स विड्रॉ करा आणि मोकळे व्हा, याच्यात काहीही अर्थ नाहीये. कोण आहे आणि कोण नाही हे लोकांच्या समोर जाऊन ठरवावं लागतं, पण हे करायचंच असेल तर करा. पुन्हा डिस्क्वालिफिकेशनची जोपर्यंत सुप्रीम कोर्ट स्वतःचा आधीचा निकाल बदलत नाही तोपर्यंत हेच निकष घेऊन लावण्यात येईल. फॅक्ट्स वेगळ्या येतील, एव्हिडन्स वेगळा येईल. कदाचित याच निकषांवर स्पीकर एनसीपीचा पण निकाल ठरवतील. सुप्रीम कोर्टाच्या निकषांवर, स्वतःच्या ह्या जजमेंट सुप्रीम कोर्टांनी अध्यक्षांना जे निकष घालून दिले बरोबर आहे, त्याच्यावरच ठरवावं लागेल की ही खरी एनसीपी का ती खरी एनसीपी. मग यांचं लीडर कोण आणि त्यांचे लीडर कोण, घटना बघा, लीडरशिप स्ट्रक्चर बघा, मेजॉरिटी बघा, हे सगळं पाहून ते करणार त्याच्यामध्ये. तेव्हा ह्याच्यात बदल होत नाही. जे इथे घडलं तेच तिथे घडणार. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की एनसीपीची घटना जी आहे ती व्यवस्थित लिहिलेली आहे, त्यांच्या निवडणुका व्यवस्थित होत आलेल्या आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल तर परवा शरद पवार राजीनामा देणार होते, त्यावेळी राजीनामा दिल्यानंतर तिथे अजित पवारांसकट सगळ्यांनी त्यांना असं सांगितलं की राजीनामा देऊ नका, तुम्हीच अध्यक्ष रहा. हे रेकॉर्डेड आहे टीव्हीवर सुद्धा. त्यामुळे सगळ्यांना मान्य आहे की शरद पवार हे नेते आहेत. आता यातून काय काय पळवाटा काढतात मला माहीत नाही, कारण मी कायद्याचा सरळ अर्थ काय होतो तो नेहमी सांगत आलेलो आहे, पण कायद्याचे वाकडे अर्थ काढण्यामध्ये खूप वकील तज्ज्ञ असतात ते मला माहीत नाही. एकीकडे निवडणूक आयोग आणि दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष या दोघांकडेही राष्ट्रवादीच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्ष या प्रकरणाची सुनावणी पार पाडून त्याचा निकाल देणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग जोपर्यंत आपला निर्णय देत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असा दावा शरद पवार गटाच्या वतीने केला जातोय. तर आपण सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत आणि कागदपत्र जमा केलेली आहेत, त्यामुळे निकाल आपल्या बाजूनीच लागेल असा दावा अजित पवार गटाच्या वतीने केला जातोय. कायदेशीर बाबी घटना आणि त्याचबरोबर पक्ष कुणाचा, पक्ष नेतृत्व कुणाचं, विधिमंडळातलं बहुमत कुणाचं, या सगळ्या बाबी विधानसभा अध्यक्षांना लक्षात घेऊन हा निकाल द्यावा लागणार आहे. आता 31 जानेवारी पर्यंत या प्रकरणाचा निकाल लागतो का हे पाहणंही महत्वाचं.